Hi guys, I am Rachita Kulkarni. Welcome back to my channel. So guys, आम्ही ना दरवाजाचं म्हणजे नेहमी तुम्हाला तर माहिती आहे नेहमी सांगत असते की आमच्याकडे पाऊस पडत नाही खूप चिकचिक होत आहे वगैरे असं तसं. आणि मात्र यावेळेस मी खुश आहे. आजचा दिवस एकदम खुश असा आहे की सकाळपासूनचा पाऊस चाललेला आहे आणि रिमझिम पाऊस नाही आहे. मस्त जोरदार पाऊस येतोय छान आणि जमिनीत मुरेल असा पण आहे. काही काही वेळेस एकदम जोरात येतोय, काही वेळेस एकदम बारीक रिमझिम येतोय, पण येतोय छान असं. पण त्याच्यामुळे एक गोष्ट झाली की आज आम्हाला संध्याकाळी ना डीमार्टला जायचं होतं आणि पुढे मेहरून तर कंटिन्यू जायचं होतं, पण तिथे जाता येत नाही. आणि आई बाबा पण म्हणे नको जाऊ म्हणे, पाऊस जास्त चाललाय, काय भरोसा मेहरून तलावर जास्त पाणी आलेलं असेल. बट आमच्याकडे मात्र एकदम मस्त पाऊस चाललाय. आज सकाळीच मामाचा फोन आला होता, तर मामा इथेच म्हणे आमच्या नाशिकला तर रिमझिम चालूच आहे म्हणे, कंटिन्यू चालू असतो दिवसभर. पंखा मात्र तिथे लागतच नाही नाशिकला. मी सकाळ संध्याकाळ विदाऊट पंखाने असतात ते लोक. आणि आमच्याकडे पाचवा पंखा रोज चालायचा, मध्ये मध्ये तीनवर चालतो. आता तर आज पूर्ण दिवस झाले पंखाच बंद आहे डायरेक्ट. पाऊस दाखवत एकदम मस्त वातावरण झालेलं आहे. बघा तुम्हाला आवाज येत असेल, हा बारीक बारीक वाला चाललेला आहे. काही काही वेळेस काय होतं ना, एकदम जोरदार मुसळधार येतो मग तो थांबतो, मात्र हा बारीक बारीक वाला कंटिन्यू चालू आहे कंटिन्यू. हे बघा वातावरण पाहिले का तुम्हाला कसं दिसत आहे, पूर्ण पाणी पाणी जे दिसत आहे ना, हे खूपच कधी नवत दिसणारं दृश्य आहे आमच्या इथे. खूपच कधी नवत दिसणारं. याच्या आधीचं पण सीन दाखवते मी तुम्हाला की ज्याच्यामध्ये भरपूर पाणी, नुकताच पाऊस आला तर जोरदार, तर तो सीन पहिले बघा. हे बघा किती पाणी वाहत आहे, आज चांगला पाऊस झाला आहे. गाडी बंद पडली त्याची. लगेच झोपून जातो म्हणतो, मांडीत लगेच झोपतो शंभू. वार्म हवं असत त्याला, जरा वार्म. हो आज बातम्यांमध्ये पण सगळीकडे पाऊसाचा एकदम जोरदार सांगताय, तर पुणे, सिंधुदुर्ग, नाशिक आणि धुळे सांगताय. आमच्याकडे पण जोरदार आहे. आमचं जरा चित्र दाखवा. वाहतूक बिस्कळीत ए नाशिकचा पा तो मारुती, तो दरवेळेस असतो नाही रे, हे लेटेस्ट मध्ये दाखवतात त्यांना. बर अजून 3-4 तास मुंबई ठाणे सांगताय. ए स्वप्नील एक व्हिडिओ टाकलेला आहे पाण्याचा बुडारेला, तो व्हिडिओ दाखवते मी तुम्हाला गाईज, बघा कसा वाटतो. बोला ना त्याच्याशी, भूक लागलेली आहे काय, जे त्याला भूक लागली. वेळ अजून लोक आता तेच कंटाळलेलो आहोत म्हणून आज जर आम्ही वेगळं बनवणार आहोत. आणि आज काय बनवणार आहे मम्मी, कोबीचे पराठे. इकडे येईल काय बनवणार आहोत आपण, कोबीचे पराठे. कोबीचे पराठे बनवणार आहोत, पण ते मी बनवणार आहे आज. सो बघूया जाता, होप सो चांगले होतील आज. सो कोबी दिलेली आहे किसायला काजलला, सो ती किसून देईल, भाजी करते. आणि कोबीचे पराठे आलू पराठे सारखेच असतात ते, त्याच्यामुळे एवढं काही टफ नाही आहे. बघूया चांगलं होतील अशी होप करूयात. पत्ता कोबी तर किसून ठेवलेली आहे, लसूण वगैरे पण सोलून झालेलं आहे. हे लोक रामरक्षा म्हणतात, तोपर्यंत मी भाजीच रेडी ठेवते. हे बघा कोबीचे पराठे चालले बनवणं. आणि खास साक्षात आज योगायोग बघा. अरे किती हरामीपणा करशील रे, योगायोग बघा. आज कोणाच्या हाताने आज तुम्हाला दिसतंय स्वयंपाक होताना, हा दुर्मिळ योग आहे. जेव्हा मी आजचा दिवस सुवर्ण अक्षराने लिहिला जाईल, जेव्हा मी स्वयंपाक करत असते ना, जेव्हा मी स्वयंपाक करत असते त्यावेळेस मी शूटिंग करू शकत नाही म्हणजे दिसत नाही बाय देवे. आणि किती खोटं बोलशील रे, किती हरामीपणा करशील. हे बघा आज योग चांगला आहे,
एक एक पराठा त्याचा खाऊन चुकलेला आहे, त्यानंतर त्याने टिप्पणी पण करून चुकलेला आहे की चांगली झालेली आहे करत राहा हे नाही सांगणार. चांगलं करत नाही आबुली असं कोण म्हटलं, पण आज योग तुझ्या हातचा खायचा आलं. आज वगैरे काही नाही, रोज खाऊन राहिलाय. अरे वा. सो गाईज, तुम्हाला सगळ्यांना तर माहिती आहे आमच्याकडे पाऊस चालू होता आज सकाळचा, आणि विजा पण खूप जास्त चमकत होत्या, पडत होत्या विजा. सो आज संध्याकाळी जरा कठीणच होतं. आज आम्ही संध्याकाळी घरातच बसलेलो होतो आणि एकदम जोरात असा आवाज आला, असं जसं की जवळच बॉम्ब फुटला असा ढम, असं एकदम वेगळाच जोरात आवाज आला. मग आम्ही सगळे घाबरलो एक सेकंड की नक्की काय झालं, नक्की काय झालं असं. आणि नंतर मग पाऊस थांबला वगैरे, एवढं कळलं की वीज पडली बा, घराजवळच पडली असं वाटलं. अगदी जवळ नाही पण ह्याच एरियामध्ये पडली बा असं वाटलं. आणि मग नंतर काय म्हणतात, थोडा पाऊस थांबला आणि मग सगळेजण गदलीत गप्पा करत होते, तेव्हा समजलं की अगदी जवळच नाही पण थोडीशी जवळच वीज पडली होती. तर इन्व्हर्टर बंद पडून गेलेले होते गल्लीमध्ये, बऱ्याच जणांचे शेजारी पण बऱ्याच जणांचे इन्व्हर्टर बंद पडून गेले होते. इकडे समोर इन्व्हर्टर बंद पडलेलं होतं आणि काहींना तर अशी आग दिसत होती, ती झाडावर पडली. हां, झाडावर पडल्यामुळे काय झालं ना, अशी जाळ ना, हो हां, जाळ दिसत होतं एकदम असं असं. जरा ते विजेचं आज जरा जास्तच प्रकरण झालं. अगदी जवळच नाही आहे पण 10 मिनिटाच्या अंतरावर आहे, म्हणजे ह्या एरियात, अगदी आमच्या घराजवळ नाही आहे, फक्त ह्या एरियात पडली असं होतं. जरा टेन्शनचं वातावरण होऊन गेलं तो संध्याकाळी थोडंसं. सो जाऊ द्या, आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आहे. गुड नाईट तुम्हाला सगळ्यांना. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर आणि महत्त्वाचं म्हणजे नवीन लोक त्यांनी सबस्क्राईब करावे विसरू नका. भेटू उद्या सकाळी 8 वाजेला. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.